विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपतीये. बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा आरोप, लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देण्यात आल्याकडे दाखवलं बोट. बदलापूर घटनेतला नराधम अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीमध्ये 26 ऑगस्ट पर्यंत वाढ. आरोपीचं वकीलपत्र घ्यायला कल्याणमधल्या वकिलांचा ठाम नकार, तर ग्रामस्थांकडून घराची तोडफोड. बदलापूरच्या आंदोलनाचा फायदा समाजकंटकांनी घेतला, पोलिसांचा दावा. फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग हाती लागल्याची माहिती. आंदोलन प्रकरणी 68 जणांना अटक. माझ्या हातात सत्ता द्या, पोलिसांना 48 तास फ्री हँड देतो. पोलिसांकडून नवाकोरा महाराष्ट्र हवा. बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांसमोर विधान. बदलापुरातल्या घटनेनंतर राज्यभरामध्ये संताप. राज्यातल्या अनेक ठिकाणी निषेध मोर्चे. मंत्रालयाजवळ काँग्रेसचं आंदोलन. 24 ऑगस्टला महाविकास आघाडी बंदची हाक. बदलापूर प्रकरणानंतर सरकारला जाग. शाळांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनेचा शासन निर्णय जारी. शाळेच्या परिसरामध्ये CCTV बसवून कंट्रोल रूम तयार करण्याचे आदेश. विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. 125 ते 135 जागांचा प्रस्ताव देऊ शकतो, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. कोल्हापुरातले भाजप नेते समरजीत सिंग घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा. तर फडणवीसांशी चर्चेनंतर घाटगेंना विधान परिषदेची ऑफर असल्याची माहिती. इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा नाराजीचा सूर. प्रत्येक वेळी चांगलं काम करूनही विधानसभेमध्ये डावललं जात असल्याची खदखद बाहेर. मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टची डेडलाईन पुढे ढकलली. निवडणूक लढवण्याविषयी आता 2 महिन्यात निर्णय घेणार. अंबरनाथमध्ये ठरवून कारनं धडक देण्यामागचं कारण समोर. पत्नीशी वाद झाल्यावर राग अनावर झाल्यानं पतीचं भयावह कृत्य. आरोपी सतीश शर्माला अटक. कोल्हापुरात ऑलिम्पिक मेडल विजेता स्वप्नील कुसळेच्या स्वागत यात्रेदरम्यान पोलिसांची मुजोरी. ABP माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळ यांना धक्काबुक्की. पोलीस अधीक्षकांचाच प्रताप. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या वॉरसॉमध्ये दाखल. तब्बल 45 वर्षांनी भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.